स्थानिक आमदार हे भास्कर जाधव आहेत या ठिकाणचे प्रचंड शक्तिशाली माणूस असल्यामुळं आम्ही सामान्य माणसं याच्यापुढे टिकू शकत नाही हे अनेक तऱ्हेने अनेक लोकांना त्यांच्या सरपंचांना त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विभाग प्रमुखांना भंगार चोरीमध्ये अनेक आरोप असलेल्या त्या सगळ्या लोकांना हे आमच्या विरोधात भडकावून देतात काही वेळेला जंगलाला आग लावली जाते आमच्या गोशाळेच्या आसपासचा चारा नष्ट केला जातो आत्ता परवा एकोणीस तारखेला प्रचंड आग लावून गोशाळेच्या चारी बाजून एक गडी सुद्धा या लोकांनी ठेवली नाही सहा लोकांनी येऊन त्या ठिकाणी भर उन्हात चारी साईडनं गवत होतं ते पेटवून दिलं दुसरी गोष्ट आता गोशाळा बंद व्हावी म्हणून एमआयडी दबाव आणून अशा काम करतात माझा शिंदे साहेबांच्या टिळ्यावर विश्वास आहे आणि शिंदे साहेबांच्या हिंदुत्वावर माझा विश्वास आहे की शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये गोशाळा तोडण्याची कोणती भूमिका होणार नाही रामदासबाई सारखा माणूस आज गोशाळेच्या पूर्णपणे सरकारमध्ये पण मी या भास्कर विरोधात हे आंदोलन जे पुकारलेलं आहे यांच्या त्रासाला कंटाळून माझी आज कदाचित ही शेवटची मुलाखत असेल महाराष्ट्राजवळ पण मी विनंती करतो की माझ्या गोशाळेमध्ये एक हजार गायी आहेत आणि हा माणूस या गायी रस्त्यावर आणण्याचं काम करतोय जसं अफजल खानाने तुळजाभवानीचं मंदिर पाडलं होतं तसंच आज भास्कर जाधव ह्या गोमातेवरचा छत हरपून घेण्याचं काम करत आहेत आणि म्हणून त्यांना कुठंतरी सबब शिकवावी आणि ह्या एवढे उन्मत्त झालेत हे एक ट्रक ड्रायव्हर माणूस हजारो कोटीची संपत्ती जमवून या ठिकाणी बसलेल्या आहेत यांचीही कुठंतरी महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन चौकशी करावी तर सामान्य जनता कोकणातली जनता दहशतमुक्त होईल आणि यांच्या दहशतीतनं बाहेर पडेल माझ्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो मी अनेक वेळेला पोलिसांच्याकडे संरक्षण मागितलं आहे प्रोटेक्शन मागितलं आहे पण मला कुठल्याही प्रकारे संरक्षण दिलेलं नाही कुठल्याही प्रकारे प्रोटेक्शन दिलेलं नाही आणि मी आज माझ्या तीन मुलं आहेत मला आणि माझा परिवार आणि संपूर्ण महाराष्ट्र वारकरी महामंडळ हजार गाईंचं आज प्रतिनिधी आहे प्रतिनिधित्व करतोय त्यांचा पालक म्हणून काम करतोय जर माझ्यावर एखादा हल्ला झाला तर मला मात्र मी आज या चॅनल समोर सांगतोय की यांच्याकडनं यांची मागची पार्श्वभूमी काढता यांच्याकडून होणं ही शक्यता आहे आणि म्हणून आपण माझ्या जीवाची काळजी घ्यावी आणि मला संरक्षण मिळावं आणि म्हणून नाही मिळालं तर मी मेलो तरी बेहत्तर पण गाईला न्याय मिळावा आणि हजार गायींचं संगोपन सरकारने करावं एवढी आज या अखेरच्या पत्रकार परिषदेत मी विनंती करतो जगलोच तर उपोषणाला दोन तारखेला आपण बसणारच आहोत आणि मरेपर्यंत हे उपोषण चालू राहणार रा, आहे जोपर्यंत भास्कर जाधवांच्या संपत्तीची चौकशी होत नाही आणि गोशाळेला अधिकृतपणे भूखंड मिळत नाही आणि गोशाळेला जागा कायमस्वरूपी मिळत नाही शासन त्याचा विचार करत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू राहील आणि आम्ही कुठल्याही प्रकारे काम बंद आंदोलन करतोय एकही एक कर्मचारी पंचवीस मधला काम करणार नाही सगळी व्यवस्था ही, ही शासनाला करायची आहे गायीना पाणी पाजणं चारा घालणं जे काय करायचंय उपोषणाला बसणारे लोक करतील नाहीतर ते घरात नेऊन सांभाळतील काय करायचं ते त्याने करावं आणि म्हणून मी आज सगळ्या शासनानं पत्र दिलेले आहेत मी दोन तारखेपासून गोशाळेमध्ये काम बंद करतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट